ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सामानगडाला लागत असलेली आग शमवा, गडिंग्लज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी। सामानगडासह अन्य परिसरात उन्हाळ्याच्या दिवसात आग लागू नये म्हणून जाळरेषासह अन्य उपाययोजना करावी अशी मागणी गडिंग्लज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे। गडिंग्लज शहरापासून 10 किलोमीटरवर असलेल्या सामानगडाच्या पायथ्याशी गेल्या आठवड्यात काही कारणाने आग लागली। बघता बघता संपूर्ण परिसर आगीने व्यापून गवत झाडे झुडपे जळून खाक झाली। त्यामध्ये अनेक जीवित प्राणी तसेच गडाचे सौंदर्य गेल्याने आज गडिंग्लज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना उपशहर प्रमुख काशीनाथ गडकरींसह युवासेना विभाग प्रमुख तेजस घेवडे, युवासेना सोशल मीडिया समन्वयक शकील मुल्ला, प्रकाश पाटील, नानासाहेब कांबळे यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी गडिंग्लज वन विभागाच्या कार्यालयात धाव घेत सामानगडासह अन्य परिसरात उन्हाच्या दिवसात आग लागू नये म्हणून जाळ रेषांसह अन्य उपाययोजना करावी अशी चर्चा करून निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी लवकरच उपाययोजना करून लागणाऱ्या आगीपासून संरक्षण करण्यात येईल असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। महानतरी न्यूज साठी प्रकाश हैनापुरे, गडिंग्लज।